नमस्कार, आपण पाहत आहात शौर्य मराठी। गेल्या 2 वर्षांपासून रखडलेल्या शिवाजीनगर पुलाजवळील वीज खांब स्थलांतराचे काम 2 दिवसात सुरू होणार आहे। महापौर जयश्री महाजन यांनी ही माहिती दिली। शहरातील शिवाजीनगर उड्डाण पुलाचे काम गेल्या 2 वर्षांपासून रखडलेले आहे। या पूल बांधणीच्या मार्गात वीज खांब अडचणीचा ठरत होता। महानगरपालिकेने वीज खांब स्थलांतराचा निधी महावितरणाकडे वर्ग केला आहे। महावितरणच्या अधीक्षक अभियंता व अन्य अधिकारी ठेकेदार यांनी प्रत्यक्ष खांब आणि सर्व जागेची पाहणी करून 2 दिवसात काम सुरू करू असे आश्वासन दिल्याची माहिती महापौर जयश्री महाजन यांनी शौर्य मराठीशी बोलत महानगरपालिकेने शिवाजी पुलाजवळचा जो पोल होता तो शिफ्टिंगसाठीचा जो खर्च होता, निधी होता 1.5 कोटी, तो महावितरणाला वर्ग करण्यात आलेला आहे। आणि आजच त्या ठिकाणी महावितरण विभागाचे अधीक्षक, त्याच्यानंतर काही अधिकारी होते, इंजिनियर होते, त्यांनी त्या ठिकाणी पाहणी केली आणि कशा पद्धतीने काम सुरू करता येईल त्याचा ठेका दिलेला आहे। त्या ठेकेदाराने सुद्धा तिथे भेट दिली आणि ठेकेदाराने आश्वासन दिलेलं आहे की येत्या 2 दिवसांमध्ये तेथील काम हे सुरू होणार आहे। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस जळगाव, शेती कर्ज, पीक कर्ज, वैयक्तिक कर्ज, व्यावसायिक कर्ज, तारण कर्ज आणि विविध कर्ज सुविधा उपलब्ध। श्री स्वामी समर्थ फायनान्शियल सर्व्हिसेस, गोलाणी मार्केट, जळगाव।